ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन। याबेला कवरच्या क्षेत्रात बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय। रवी बुंबक विकेट घेण्यात नक्कीच पटाईत आहेत आणि त्यांनी मात्र विकेट घ्यायला सुरुवात केली आहे। पहिल्याच बॉलवर याबेला रवी बुंबकचा हा बॉल उजव्या हाताचा गोलंदाजाचा चेंडू नॅचरल लावखुऱ्या हाताच्या गोल फलंदाजा साइडून झाला, आतमध्ये आला आणि अगदी बीट करून गेला हा बॉल। संपन्न खेळाडू गेली कित्येक वर्षाचा दबदबा अनुभव। त्यावेळेला पुन्हा एकदा उसळी दिली या बॉलला रवी बुंबक, तेज तर्रार चेंडू रवी बुंबक यांचा आणि हा मात्र उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने। राहुल मॅचलेस या मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी कित्येक वर्ष केलंय। याही वेळेला रवी बुंबकच्या वेगाचा बोलबाला या ठिकाणी राहिलाय। या मॅच मध्ये 77 यष्ट्या वाकवल्या, उद्ध्वस्त केला गेला या ठिकाणी, मात्र स्टंप अगदी जमिनीला जाऊन आदळला, आपटला, आवाज देखील थांबवलं होतं याच रवी बुंबकने। पहिला बॉल खूप मोठं यश मिळताना पाहिला मी इथे। ओमकार देसाई उसळत्या बॉल एज घेतली गेली, विकेट पतन। इन यश स्पोर्ट्स स्ट्रायकर यावेळेला पुन्हा एकदा वेगवान बॉल जातो कीपरच्या हातामध्ये, दाखवतो राज। यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र अतिशय वेगात बॉल शरीराचा वेध घेतोय, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल। पुन्हा एकदा वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर जाणारा होता, काय बॉलिंग केली आहे, केवळ 4 रन दिलेले आहेत या ओव्हर मध्ये, कमी धाव संख्येमध्ये देखील फाईट या ठिकाणी करताना रवी बुंबक पाहायला मिळतोय। पहिला बॉल उडवलाय अख्तर शेख, मात्र त्या ठिकाणी पोहोचताय, तर विकेटचं पतन। पहिल्याच बॉलवर एक मोठा मासा गळाला लागला, प्रशांत चिखलेच्या रूपात पहिला धक्का या ठिकाणी बसतोय। रवी बुंबकला मात्र आणखीन एक विकेट मिळताना पाहायला मिळत आहेत। आता विजय रवी बुंबक विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल तर हवेत जाईल, इम्रोज विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट मात्र येताना पाहायला मिळत आहेत। आणखीन एक धक्का मात्र या ठिकाणी बसतोय। 22 मिनिटांनी मॅच सुरू केल्यात, परंतु 9 मॅच होते आज। यावेळेला बॅटची एज घेतली जाते, पहा रवी आणखीन एक विकेट घेत अव्वल क्रमांकावर विराजमान होतोय विकेटसाठी, तिसरी विकेट मात्र या ठिकाणी। रवी बुंबक ओर द विकेट बॉलिंग करेल योगेशसाठी। यावेळेला थोडासा फिंगर रोल केले होते बॉलवर, स्वतः रवी बुंबक जातोय बॉल पर्यंत आणि ते मात्र पाहूया योगेश पेनकरला जावं लागेल असं वाटतं। बरोबर फक्त 15 हा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर पहा काय फ्लाय घेत झेल घेण्याचा प्रयत्न करत होता। इथे स्कोरबोर्डवर 15 आणखीन एक चांगला बॉल, यॉर्कर लाईनचा आउटसाइड द ऑफ स्टंप पीच झालेला हा बॉल जातोय विकेट की, एक विकेटचं नुकसान एजाज। यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल रीच होता, बॉलवर गेला बॅट्समन, एज घेतली आणि विकेट कीपरच्या हातामध्ये, मंगेशच्या हातामध्ये कॅच, एजाज कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन। याच ओव्हरमध्ये दुसरा झटका देतोय वर्तकनगर एक्सप्रेस रवी बुंबक। स्ट्रायकिंग इनला आकाश तारेकर, ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील आणि येस आकाश गणपत तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन। रवी बुंबकचा शिकार ठरतोय, तिसरी शिकार करतोय रवी बुंबक। खिलाडी तर तो आहे जो गेम आणि लाईफ एकाच वेळेचा खेळाडू होऊन बसलाय पंकज जाधव या टीमचा हार्ड हिटर बॅट्समन। ओहो पहिलाच बॉल रवी बुंबकचा अगदी निशाण्यावर, बॅट्समन आउट, पंकज जाधव गोल्डन डकचा शिकार रवी बुंबकसाठी कातळी गावातून नुसत्या। यावेळेला उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतोय ओमकार देसाईचा, ओमकार ओहो सुरेख गोलंदाजी। पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय ओमकार साठी, बॅक टू बॅक। यावेळेला बॉल तर शरीर भेदी करण्याचा प्रयत्न आणि रवी बुंबकने ओमकारची खेळी थांबवली। पुन्हा एकदा ओमकारला उसळता बॉल टाकला रवी बुंबक, ओ जबरदस्त बाउन्स, ब्युटिफुल डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी,
जे मात्र या स्पर्धेमध्ये निश्चितच ही स्पर्धा ते पाहत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. 35 लॉस ऑफ 6 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस बाय रवी मुंबक. स्ट्रायकिंगला अशरफ खान. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू, वेगवान चेंडूला वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न होता शफले. किरण पवार, अयुब शेख, अख्तर शेख, रोहन राजे. चेंडू हवेमध्ये स्लाइस करायचा प्रयत्न होता, क्षेत्रशेती ते जज करतायत. नाजीम गुलीने जेल डिपलाय, अजून एक धक्का लागतो मैदानावर. ओ चेंडू खूप चांगला होता, टप्पा पडण्यात राईज होतो चेंडू. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, आणि इथे मात्र इम्रानला सुद्धा तंबूत परत. ऑन हॅट्रिक रवी मुंबक. फिल्डिंग प्लेसमेंट बघा तुम्ही हॅट्रिक साठी. ओ क्लीन बोल्ड, हॅट्रिक पूर्ण होते, क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. शेवटची डिलिव्हरी होती आणि ती सुद्धा मात्र भेदक मारा पाहायला मिळाला. यशच्या पूर्णपणे उघड्या ठेवल्या होत्या ऑप्शनच्या बाहेर जात असताना, आणि ते त्याचाच वेध घेतला रवी मुंबकने, तिखट मारा केलाय आणि हॅट्रिक संपादन केली या स्पर्धेतली. शिला षटक रवी मुंबक टाकण्यासाठी येतोय संदीप कदम आणि भावेश. पहिलाच बॉल संदीप यांनी हवेमध्ये टोळलवलाय आणि बॉल हवेत आहे. मिड ऑनला फिल्डर येत आहेत आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळालेली आहे रवी मुंबकला. चांगला क्रिकेटर आहे भावेश. पहिला बॉल फेस करतो, एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला, बरोबर लेग पावसाळी क्रिकेटचा सध्या गाजवलाय रवी मुंबकने गोलंदाजीमध्ये. चांगली बॉलिंग यावेळेला, बरोबर लाईन मध्ये पीच, अतिशय चांगला टप्पा, चांगली बॉलिंग. आता चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली, फिंगर तो तालावर अक्षरशः रवी मुंबक भावेशला. वेगवान बॉल, बॅटची कडा आणि पिंटू पारच्याच्या हातामध्ये हा सोपा झेल, परंतु सोपा झेल तेवढाच कठीण होता आणि हा पेपर आता सोडवला पिंटू पारच्याने. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गती कमी, फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हाचा प्रयत्न फसलाय. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर खाली येतो, तिसरी विकेट रवी मुंबकच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक यावेळेला तीस रन संपते आणि तीन ओव्हरच्या